नमस्कार, ट्रेड विथ जाज यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज मार्केट पॉझिटिव राहिलेलं आहे। निफ्टी जवळपास 77 पॉइंट प्लस, निफ्टी बँक ने चांगला सपोर्ट दिलेला आहे। टॉप गेनर्स मध्ये आज ऑटोचे स्टॉक दिसतात, टाटा मोटर्स, हिरो मोटो, त्यानंतर बँकांमध्ये इंडसइंड बँक आहे, कोटक बँक आहे। त्यानंतर टॉप लूजर्स मध्ये भारतीय एअरटेल, अल्ट्रा सिमको, एशियन पेंट। मोठी काही निगेटिव्हिटी नाही आहे। ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो देखील मार्केटचा चांगला होता। निफ्टीच्या चार्टवर जाऊ। निफ्टीच्या डेली चार्टवर आज ग्रीन कॅन्डल दिसते, त्याच्यामध्ये आज सुद्धा सेम पॅटर्न आहे। काल जो बनलेला आहे तोच आज सेम पॅटर्न मार्केटमध्ये बनलेला आहे, जो हँगिंग मॅन आपण म्हणतो। फक्त आज बुलिश कॅन्डल आहे, म्हणजे काय की ओपनपेक्षा आज क्लोज जास्त झालेलं आहे। आणि हे जे क्लोजिंग आलेलं आहे ते 10,549 म्हणजे 500 वरती मार्केट क्लोज झालेलं आहे। 11,500 वर क्लोज झालेलं मार्केट, त्याच्यामुळे कंटिन्युअस जी अपट्रेंड आहे ती अपट्रेंड कंटिन्यू राहिलेली आहे मार्केटमध्ये। निफ्टी बँकचं जर बोलायचं झालं तर निफ्टी बँकचा जो डेली चार्ट आहे त्याच्यामध्ये आज देखील एक बुलिश कॅन्डल बनलेला आहे। तर आता अगोदरचे जे हाय आहेत, म्हणजे अपट्रेंडमध्ये जे आपण म्हणतो की कंटिन्युअसली हायर हाय बनतात, तर अगोदरचे जे हाय आहेत ते आता निफ्टी बँकने क्रॉस केलेले आहेत। आणि जर रिट्रेसमेंटचा आपण विचार केला, आता आपण रिट्रेसमेंटचा अशा करता विचार करतोय कारण बाकीचे जे सेक्टर आहेत ते बऱ्यापैकी रिकवर झालेले आहेत। म्हणजे आय टी असेल किंवा फक्त डायव्हर्सिफाईड रिलायन्सचा विचार केलेला असेल किंवा अदर काही ऑइलचे स्टॉक्स असतील, त्याच्यामध्ये थोडी रिकव्हरी झालेली आहे मार्केटमध्ये जो फॉल झालेला आहे त्यापासून। फक्त निफ्टी बँकमध्येच आत्तापर्यंत 50% लेवल देखील रिट्रेस झालेली नाही फॉल झाल्यापासून। मग आता जर आपण एक्सपेक्ट केलं तर मोठ्या टाइम फ्रेममध्ये ही 50% रिट्रेसमेंट आहे ती 24,364 एवढी आहे, म्हणजे अगदीच हाय, म्हणजे हायेस्ट हाय जर का पकडला निफ्टी बँकचा आणि लोवेस्ट लो पकडला तर तेवढी रिट्रेसमेंट आहे 24,364 आसपास। आपण लगेचच म्हणजे उद्याच ही लेवल बघणार नाही, हा एक पोझिशनल व्ह्यू आहे याच्यामधला। पण त्याच्यानंतर जर त्याच्यानंतर फॉल झाला तो व्ह्यू बदलू देखील शकतो। आपण फक्त इथे रिट्रेसमेंटचा विचार केला तर याच्यामध्ये निफ्टी बँकचा जर आपण छोटा टाइमफ्रेम बघितला तर छोट्या टाइमफ्रेममध्ये जे काल जे आपण ड्रॉ केलेले होते सपोर्ट रेझिस्टन्स, म्हणजे त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की आपण की जर खाली क्लोज झालं, प्रिव्हियस क्लोजच्या खाली येऊ लागला आणि क्लोज होऊ लागलं तर आपण जी लेवल एक्सपेक्ट केली होती ती 22,780 आसपास, आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली क्लोज होऊ लागला तर पुढची लेवल 22,400। पण ओपनिंग वर झाल्यानंतर कंटिन्युअस ही जी कॅन्डल आहे ती कालच्या रेझिस्टन्स जो आहे हाय होता त्याच्यावर जाऊन क्लोज झाली। त्याच्यानंतर मग जर असं घडलं तर मार्केटमध्ये निफ्टी बँकमध्ये आपण पुढची लेवल एक्सपेक्ट केली होती 23,450 ती लेवल शेवटला मार्केटमध्ये अचीव झालेली आहे, म्हणजे 23,450 निफ्टी बँक गेलेला आहे। मग आता पुढची लेवल आपण एक्सपेक्ट केली तर कंटिन्युअस सेम, म्हणजे जे आपण काल म्हणालो होतो की RSI मध्ये डायव्हर्जन येतोय इंडिकेटर्समध्ये, ह्या मोमेंटम इंडिकेटरला डायव्हर्जन येतं। प्लस अशी गोष्ट आहे की आता गेले सलग एक 5 सेशन निफ्टी बँक ओव्हरऑल वर गेलेला आहे, म्हणजे क्लोजिंग तरी वर होतं आहे। त्याच्यामुळे जो हा जो पूर्ण 5 दिवसांचा सेशन आहे, म्हणजे ही जी एक्सपायरी आहे ह्या आठवड्याची, शेवटच्या आठवड्याची, त्याच्यामध्ये कॉलचे प्रीमियम वाढलेले आहेत बऱ्यापैकी। त्याच्यामुळे असं होऊ शकतं मार्केटमध्ये जर उद्या ग्लोबल ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह राहिली तर निफ्टी बँक देखील पॉझिटिव्ह राहील, सकाळी गॅप ऑफ ओपनिंग होऊ शकतं किंवा जरी साईडवाईज ओपन झालं तरी एक्सपायरीचा शेवटचा दिवस आहे। त्याच्यामुळे असं होऊ शकतं की कॉलचे प्रीमियम जे जास्त वाढले तिथे मे बी कॉलचे प्रीमियम वाढले म्हणून कॉल रायटर्सची एंट्री होऊ शकते, आणि कॉलचे प्रीमियम तर एवढे प्रीमियम वाढले तर डेफिनेटली रायटर्स त्याच्यामध्ये एंट्री घेण्याची जास्त शक्यता आहे। त्याच्यामुळे कॉलचे प्रीमियम खाली होऊ शकतात, कॉल रायटिंग जास्त होऊ शकतं मार्केटमध्ये। त्यामुळे जर आपण निफ्टी एक्सपेक्ट केलं की साधारण गॅप ऑफ ओपनिंग झालं तर जास्तच वर जाईल असं एक्सपेक्टेशन्स कमी ठेवलेलंच बरं, कारण जर ओपनिंग वर झालं आणि जर पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल जर जास्त बुलिश झाली तर डेफिनेटली कॉलचे प्रीमियम वाढतील आणि नंतर एंट्री होईल किंवा त्या पहिल्या 15 मिनिटाच्या याच्यामध्येच दिवसभर निफ्टी बँक फिरत राहील, त्याच्यामुळे कॉलचे प्रीमियम डीके होतील। किंवा असं होऊ शकतं की पहिल्या 15 मिनिटांमध्येच हाय ओपनिंग होऊन जर का रेड कॅन्डल बनली तर आपण एक्सपेक्ट करतोय की प्रिव्हियस क्लोजपर्यंत ती येऊ शकते, म्हणजे 23,000
440 पर्यंत येऊ शकते, जर जास्तच गॅप ऑफ ओपनिंग 150-200 पॉइंटची असेल तर, आणि रेड कॅन्डल बनू लागली. जर प्रिव्हियस क्लोजच्या खाली येऊ लागलं तर आपण पुढची लेवल एक्सपेक्ट करतो ती 23,150 पर्यंतची, म्हणजे जवळपास 300, म्हणजे आजच्या क्लोज पासून जवळपास 300 पॉईंट खाली एक्सपेक्ट करतोय जर प्रिव्हियस क्लोजच्या खाली क्लोज झालं तर. अर्थात दोन्ही साईडला मार्केट फिरण्याची दाट शक्यता वाटते. जनरली जे आपण नेहमी म्हणतो की ज्या दिवशी एक्सपायरी असते, शेवटचा दिवस असतो एक्सपायरीचा, त्यावेळेस दोन्ही साईडला मोमेंटम होण्याची दाट शक्यता असते, कारण तिथे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ती एक्झिट केली जातात. त्यानंतर जर निफ्टीचा विचार केला आपण, तर निफ्टीचा जे आजचं अनालिसिस होतं, म्हणजे इथे जे आपण काल ड्रॉ केलेलं होतं, तर निफ्टी जवळपास 11,500 वर ओपन झाली. काल एक्सपेक्ट केलं होतं की 11,480 ते 500 या दरम्यान कुठे ओपन झाली निफ्टी, आणि जर खाली क्लोज झाला प्रिव्हियस क्लोजच्या खाली, तर आपण एक्सपेक्ट केलं होतं की खालची लेवल येऊ शकते 11,420 पर्यंतची. ओके, पण इथे हा ओपनिंगच वर झाला आणि नंतर रेड कॅन्डल बनून मग प्रिव्हियस क्लोजच्या खाली गेला, त्याच्यामुळे असं वाटलेलं की ही जी लेवल आहे ती तुटून डेफिनेटली इथपर्यंत मार्केट येऊ शकतं, पण तसं नाही झालं मार्केटमध्ये. मार्केटमध्ये इथूनच मार्केटने रेझिस्टन्स पकडला आणि वरच्या दिशेला गेला. आता मे बी हे रिझन होतं की निफ्टी बँक पॉझिटिव्ह होतं, पण रिलायन्सने जो सपोर्ट सकाळी ब्रेक केला त्या सपोर्ट तोडल्यानंतर 20 पॉईंट नंतर पुन्हा रिलायन्स जवळपास 70-80 पॉईंटनी वाढला, त्याच्यामुळे ही जी रॅली आहे तर ऑलरेडी बँक निफ्टीने निफ्टीला धरून ठेवलेलं होतं, त्यात प्लस रिलायन्स जवळपास 3% वाढला, त्याच्यामुळे ही जी रॅली आलेली आहे ती कम्प्लिटली रिलायन्सने कॅच केलेली आहे. आता इथे निफ्टीमध्ये देखील सेम आहे, निफ्टीमध्ये देखील कंटिन्युअस बघितलं तर ओव्हरऑल अपट्रेंड आहे. ओव्हरऑल ही जी एक्सपायरी आहे आठवड्याची ती कंटिन्युअसली वर गेलेली आहे, प्लस शेवटचा जे मोमेंटम झालं त्याच्यात देखील कॉलचे प्रीमियम वाढलेले असते, प्लस त्यात उद्या जर ग्लोबल ॲक्टिव्हिटी पॉझिटिव्ह राहिली सकाळपर्यंत आणि गॅपअप झाला तर इथे सुद्धा सेम निफ्टी बँकसारखी परिस्थिती होऊ शकते. तो गॅपअप कुठे होईल हे आता सकाळच्या SGX निफ्टीवरूनच करेल की साधारण कितपर्यंत होऊ शकतो, किंवा जर गॅपअप होणार नसेल तर कुठे ओपन होईल. साधारण जर आपण एक्सपेक्ट केलं की प्रिव्हियस क्लोजच्या आसपास, म्हणजे 550 आसपास जर का मार्केट ओपन होणार असेल, तर वेट करायला लागेल मार्केटमध्ये. जर इथे बिअरिश कॅन्डल बनून लागल्या प्रिव्हियस क्लोजच्या इथे, तर आपण एक्सपेक्ट करू, म्हणजे प्रिव्हियस क्लोजच्या खाली क्लोज होऊ लागलं तर एक्सपेक्ट करतो की साधारण निफ्टी 11,490 ते 500 पर्यंत येऊ शकते. म्हणजे ही जी ट्रेंडलाईन आहे ती ट्रेंडलाईन आणि जो मोठा सपोर्ट आहे ओपन इंटरेस्टमध्ये देखील 11,500 इथपर्यंत, म्हणजे 11,490 ते 11,500 इथपर्यंतही येऊ शकते जर प्रिव्हियस क्लोजच्या खाली क्लोज मिळाला तर. त्यानंतर जर जास्तच ओपनिंग वर झालं आणि जर रेड कॅन्डल बनू लागली तर डेफिनेटली ह्या क्लोजपर्यंत येऊ शकतं, म्हणजे 11,540 ते 11,550 पर्यंत, आणि तिथून क्लोज खाली झालं तर ही लेवल 11,500, म्हणजे जास्त गॅपअप ओपनिंग झाल्यानंतरची गोष्ट आहे, तर असं होऊ शकतं. आणि जर इथे ओपनिंग होऊन जर का मार्केट इथे सर्वाईव्ह करू लागलं आणि मग ब्रेकआउट दिला, तर डेफिनेटली वरची आपण लेवल एक्सपेक्ट करू शकतो की 11,580 ते 11,600, म्हणजे सेम ओपनिंग झाली आत्ता जो क्लोज झालाय तिथे, आणि तिथून मार्केट एक साईडवेज जाऊन मग त्याच्यामध्ये एक ब्रेकआउट आला, तर ती लेवल 11,580 ते 11,600 पर्यंत जाऊ शकते. तर अशा प्रकारे आपण वरचा रेझिस्टन्स जो आहे, म्हणजे रेझिस्टन्स तर मार्केटला इथून आता दिसत नाही वरच्या साईडला, म्हणजे जरी डेली टाइम फ्रेममध्ये जरी बघितलं आपण, तर डेली टाइम फ्रेममध्ये अगोदरची जी लेवल बघितली आपण, इथे रेझिस्टन्स दिसत नाही मार्केटला. इथला पण तो जवळपास गॅप होता 100-150 पॉईंटचा, तो देखील मार्केटने फील केलेला आहे, त्याच्यामुळे इथून जर का बघितलं तर हा जो हाय पॉईंट आहे किंवा हा जो सपोर्ट लेवल आहे, तो सपोर्ट लेवल जवळपास मार्केटचा 620 आसपास दिसतो, म्हणजे इथे हा मार्केट जो सपोर्ट अगोदरचा जो तोडलेला आहे तो रेझिस्टन्स बनू शकतो मे बी, तर तो जवळपास 11,600 आसपास आहे, त्याच्यामुळे आपण तेवढी लेवल एक्सपेक्ट करतोय वरच्या दिशेला 11,600 पर्यंत वरच्या दिशेला. कुठल्याही प्रकारचं न्यूज असेल किंवा गॅपअप किंवा मोठी गॅपडाऊन होणार असेल तर टेलिग्राम चॅनलवर देखील कळवू, तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती दिलेली आहे. या टेलिग्राम चॅनलवर आम्ही इक्विटीचे कॉल्स प्रोव्हाइड करतो, तिथे कुठल्याही प्रकारचे चार्जेस नाही, कम्प्लिटली एज्युकेशनल चॅनल आहे. अधिकाधिक माहिती करता ट्रेड विथ जॅझ यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.